झाले का शूटिंग चालू। नमस्कार मित्रांनो, मी सच्चिदानंद पुरी। आज 20 मार्च 2022 आजाद मैदान या ठिकाणी बुलढाणा विभागातून मलकापूर आणि शेगाव आगाराचे कर्मचारी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। कामगार एकजुटीचा जय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, विजय असो। भरोसा काले कोट पर काय सांगाल दादा, तुमचे शेगाव आणि मलकापूर आगारातून कर्मचारी आलेले आहेत, तुम्ही आजाद मैदानावर कशासाठी आलेत, नेमकं काय सांगताल आणि एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणासाठी आजाद मैदानावर कसं बोलवता? आम्ही फक्त एकाच मागणीसाठी आलेलो आहे, विलिनीकरण। आम्हाला दुसरी कोणतीच मागणी, आम्हाला दुसरी कोणत्याच मागण्या किंवा आता सरकार आम्हाला सांगते की आम्ही ह्या मागण्या तुमच्या पूर्ण केल्या किंवा आम्ही तुमची हे मागणी पूर्ण करू, आम्हाला मागण्या नको। आम्हाला फक्त एकच मागणी आहे, विलिनीकरण। एक छोटीशी मागणी आमची, आम्हाला ते म्हणतात 18 मागण्या पूर्ण केल्या, तुमच्या 18 मधून आम्ही 10 पूर्ण करू, 15 पूर्ण करू किंवा केल्या, ह्या नको आम्हाला। आम्हाला फक्त एकच मागणी आहे, विलिनीकरण। त्यासाठी आम्ही आलेलो आहे बुलढाणा विभागातून। आम्ही मलकापूर आगारातील शेगाव आगारातील कर्मचारी इथं उपस्थित झालेलो आहे, 50 कर्मचारी इथं उपस्थित झालो, आणि जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी जे दुखावट्यात आहेत, त्यांनी सर्वांनी इथं यायचं आणि यांना आपला पाठिंबा आपला हा सरकारवर दबाव पडण्यासाठी आपण इथं यायला पाहिजे असं माझं मनातून मला विश्वास। मित्रांनो, जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं मलकापूर आणि शेगाव आगारातील कर्मचारी म्हणत आहेत। ते सांगत आहेत आम्ही आलो तुम्ही पण या, कारण की विलिनीकरण हा लढा एक कुण्या एकाचा नसून सर्वांचा आहे। एकजुटीशिवाय विलिनीकरण मिळणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होणार नाही। या ठिकाणी बघू शकता तुम्ही लहान लेकरं सुद्धा आलेले आहेत इथं। सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आझाद मैदान, मुंबई। धन्यवाद।